सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे काँग्रेस नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विश्वजित कदम नाराजीचा सूर लावत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. तर दुसरीकडे विशाल पाटलांवर निवडणूक लढण्याबाबत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत चालला आहे. अशातच विशाल पाटलांचे बंधू माजी खासदार प्रतीक पाटलांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. नॉट रिचेबल असणारे नाराज विशाल पाटील आणि विश्वजित कदम 30 तासांनंतर समोर आले. ठाकरेंच्या शिवसेनेला सांगलीची जागा सोडण्याचा निर्णय रुचला नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय. महाविकास आघाडीने पुन्हा एकदा सांगली बाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी विश्वजित कदमांनी केली आहे. आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कानावर आली तर ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत, आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आज या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे. सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रतिष्ठापणाला लावून चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली. मात्र आता यामुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. कारण काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटलांनी अचानक वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असायला केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. माझी चर्चा झाली हे मी सांगितलं, निर्णय त्यांना घ्यायचा आहे, आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू. ऑफर दिली आता तेच लढणार आहे तो ऑफर काय देणार. मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू. तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे. आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरातसाहेब हाताळत आहेत आणि स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे. कारण की आता निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही भूमिका काल जवळजवळ सगळ्या वरिष्ठांनी महाराष्ट्राला सांगितली आणि म्हणून थोड्या ज्या काही अडीअडचणी काही सीटांच्या बाबतीत आहेत त्या एक 2-4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातील अशी आम्हाला खात्री. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त आहेत. विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने 20 ते 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले, त्यामुळे सांगलीमध्ये आता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाराजीचं सत्र सुरू व्हायची शक्यता आहे. आम्हाला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न जर कुठली मंडळी करत असतील तर इथला काँग्रेसचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही, गप्प बसणार नाही. ज्या गावच्या बाबळी असतात त्या गावच्या बुरी असतात, जशाच तसं दाखवून देऊ. हा मोठा अन्याय, जर हा अन्याय सुधारायचा असेल तर अजून 2-3 दिवस बाकी आहे अर्ज भरायला. त्या मुक्तीत जर यांनी हा अन्याय निवारण केला नाही तर निश्चित प्रकारे काँग्रेसमधून इथं बंडाचा झेंडा उभारल्याशिवाय राहणार नाही. आज जिल्हा बँकेवरती असू दे, आज मार्केट कमिटी असू दे, या सर्व संस्थांवरती परिस्थिती राज्यात देशात विरोधाभास असताना सुद्धा सत्ता मिळवली याचा विचार वरिष्ठांनी करणं गरजेचं होतं. परंतु या तरुणांचं राजकारण उभारू नये म्हणून मुद्दामून इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला तिकीट देण्यात आलेलं नाही आहे. त्याच्या मागे षडयंत्र आहे. नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कार्यकर्ते हे षडयंत्र मोडून काढतील.
सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसला झगडावं लागत असल्यानं काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटलांच्या खमकेपणाची आठवण पुन्हा ताजी झाली. मागून मिळत नसेल तर लढून मिळवा, पण मिळवाच हा संदेश आता समाज माध्यमातून व्हायरल होतोय. 2014 मध्ये प्रकाश बापू पाटलांची लोकसभेची उमेदवारी नाकारण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यांच्या प्रकृतीचं कारण देत उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरू राहिला. नेते मोहनराव कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र मदनराव पाटलांनी दिल्ली स्वराना बजावलं आणि प्रकाश बापूंना निवडून आणण्याचा शब्द दिला. छोटी महाविकास आघाडीची स्थापना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करत आहे आणि भविष्य काळामध्ये घटनाच वरतीच घात घालायचा प्रयत्न होतो, त्यासाठी आपण एकत्रित आलेलो. सांगली महत्वाची आहे की घटना महत्वाची आहे, आमच्यासाठी रामटेक महत्वाची आहे की घटना महत्वाची आहे, या सर्व गोष्टीचा व्यापक दृष्टिकोन विचार करूनच इंडिया एअरलाईन झालेली आहे. आणि आयजी नसावी महाविकास आघाडी आणि सांगली मधला प्रत्येक नेता सहकारी पदाधिकारी आमच्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्या जातींनी लक्ष आम्ही घालून मार्ग काढू. 1957 लोकसभेचा अपवाद वगळता 2014 पर्यंत जिल्ह्यात काँग्रेसचाच खासदार होता. 2014 आणि 2019 मध्ये भाजप उमेदवार विजयी झाला. ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसला पोषक वातावरण असताना ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली, त्यामुळे विशाल पाटील आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. स्वप्नील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सांगली.